नमस्कार, मी भास्करराव बाबूराव माळसकर, मावळ तालुका भारतीय जनता पार्टी प्रभारी. उद्या 25 जुलै 2024 तालुक्यामधील एक युवा म्हणून नेतृत्व आज जे तालुक्यामध्ये राबतं आहे, सर्वांच्या दृष्टिक्षेपात पडतं आहे, असं रवींद्रअप्पा भेगडे यांचा उद्या वाढदिवस. रवींद्रअप्पाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर खरं वास्तविकरित्या ह्या तालुक्यामध्ये दिगंबरदादा भेगडे यांचं एक सौजळ आणि एक अति ज्याला निखळमनाचं नेतृत्व म्हणतात असं एक नेतृत्व ह्या मावळाला लाभलं ना, अशा कुटुंबात रवीचा जन्म झाला. 2009 साली ज्यावेळेला मी तालुक्यातल्या अध्यक्षपदाची धुरा घेतली त्यावेळेला युवा अध्यक्ष म्हणून रवीची निवड झाली. आणि त्या कालखंडामध्ये एकंदरीत रवीची कामगिरी पाहिली एक युवा म्हणून, कारण ह्याच कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळून 10 पैकी 7 पंचायत समिती आणि 5 जिल्हा परिषदेपैकी 3 जिल्हा परिषद सदस्य असा चिट्टी गायब करून एक भरघोस ज्याला भारतीय जनता पार्टीचा विजय तो म्हणता येईल. ह्याच कालखंडामध्ये पवना जलवाहिनीचा किसान संघाचा असणारा विषय आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून मी स्वतः अध्यक्ष या नात्यानं आणि युवा अध्यक्ष म्हणून रवींद्र भेगडे आम्ही तो हातामध्ये घेतला आणि 3 हुतात्मे झाले. परंतु भारतीय जनता पार्टी हे संपूर्ण दिल्लीपर्यंत पोचण्याचं काम त्या कालखंडात झालं. असा एक तरुण तडफदार युवक मी डोळ्यानं सातत्याने काम करताना पाहतोय. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या मावळ तालुक्याच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या दिगंबर दादाची प्रेरणा आमचे बंधूदेखील स्वपनराव माळसकर किंवा संघ जनसंघाच्या विचारातून ज्या कुटुंबांनी येतं एक त्यागमय जीवन समर्पित केलं, तर अशा या कुटुंबातील या युवक म्हणून खरं वास्तविक त्या बाळाभाऊ भेगड्यांसारखं सुद्धा 33व्या वर्षी या मावळातलं नेतृत्व या महाराष्ट्रात करीत आहे. आज असणारे गणेशजी भेगडे असतील महाराष्ट्र किसान संघाच्या अध्यक्षपदावरती कार्यरत आहेत आणि कालच्या लोकसभेला निवडणूक प्रमुख म्हणून रवींद्रअप्पा भेगडे यांनी केलेली कामगिरी आणि तिसऱ्यांदा मिळवलेला हा विजय मला असं वाटतं हा आपल्या सर्वांच्या दृष्टिक्षेपात पडतो. तो त्यामुळं उद्या मावळच्या ह्या युवक नेत्याला खरं वास्तविकते आपल्या सर्वांच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मावळातलं तरुण तडफदार नेतृत्व उद्या फुलत राहू ही भावना या निमित्ताने व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.